देशाला जोरदार राजकीय धक्का देणारी ही बातमी पुन्हा एकदा सुभाष देसाई आमच्या सोबत आहे असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी बाजू सावरून घेतली. सुभाष देसाई यांचा मुलगा हा शिवसेनेत प्रवेश करता झाला. आदित्य ठाकरे अर्थसंकल्पीय अधिवेशनात होते आणि म्हणाले की सुभाष देसाई हे आमच्या सोबतच आहे. आदित्य ठाकरे यांचा विधान भवनातला हा दावा. भूषण देसाई हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या सोबत प्रवेश करतो. गजानन कीर्तिकर यांच्या संदर्भातही तेच घडलं आणि नंतर गजानन कीर्तिकर हे थेट शिंदेसोबत गेले. आता हा एक दुसरा महत्वाचा शिवसेनेतला परिवार. सुभाष देसाई माजी मंत्री आणि उद्धव गटाचे ज्येष्ठ नेते, त्यांचा मुलगा भूषण देसाई हा शिवसेनेत गेला, अधिकृत प्रवेश घेतला, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. पण भूषण देसाई जरी शिवसेनेत गेले असले तरी सुभाष देसाई मात्र आमच्या सोबत असल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला. त्यांचा शिवसेनेशी संबंध मला वाटत नाही काही होता आणि वॉशिंग मशीन मध्ये कोणाला उडी मारायची असेल तर त्यांचं ठीक आहे, ते जाऊ शकतात कुठे. देसाई साहेब तुम्हाला माहिती आहे दररोज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरेंसोबत असतात, शिवसेनेसाठी आज देखील काम करत आहेत. काल पण त्यांनी सांगितलं की पद नसलं, मंत्रीपद नसलं, आमदारकी खासदारकी नसली तरी पक्ष कार्यासाठी त्यांनी 24 तास दिवसातले दिलेले आहेत आणि त्यांच्यासारखी निष्ठा तीच प्रेरणा घेऊन आम्ही काम करत असतो, त्यांचे आशीर्वाद घेऊन काम करत असतो.